शिवजयंती जवळ आले की सगळं वातावरण भगवमय, सगळं भगवमय. आलं 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 आले गड्यानो भगव वादळ आलं. गेलतं कुठं? गेलतं कुठं? 350 वर्षापूर्वी ते भगव वादळ सुरू झालंय. जोपर्यंत सूर्याचा रंग भगवा आहे ना, तोपर्यंत महाराष्ट्राच्या वातीत ते भगव वादळ राहणार आहे, यात तेळी मात्र संशय. हा, माझं भाषण ऐकायचं आहे ना तर मी ज्या मधल्या गोष्टी सांगतोय त्या ऐकणं गरजेचं आहे, कारण आम्ही टेम्पररी झालोय साहेब, टेम्पररी. मी प्रामाणिकपणे सांगतो, टेम्पररी होऊ नका. जानेवारी झाला, फेब्रुवारी झाला, आणि ऑगस्ट महिना आला ना, सगळे देशभक्त होतात साहेब, सगळेच. वॉलपेपर चेंज, स्क्रीनशॉटर चेंज, फेसबुकची प्रोफाईल चेंज, इन्स्टाची चेंज, व्हॉट्सअपचा DP चेंज, स्टेटस चेंज, रिंगटोन चेंज. 15 ऑगस्ट जवळ आला की सारे जहां से अच्छा. मला तर मी एक प्रसंग सांगितलेला आहे, बऱ्याच जणांनी ऐकला असेल, ते 14 ऑगस्टला एक व्याख्यान करून 15 ऑगस्टला एका शाळेचा झेंडावंदन करायला मला जायचं होतं. रात्री व्याख्यान उशिरा झालं म्हणून आम्ही प्रवास करत निघालो, ड्रायव्हर झोपू नये म्हणून मी जागा होतो, ड्रायव्हर झोपू नये म्हणून मी जागा होतो, कारण ते झोपल्याच्या नंतर मग आपलं कसं झेंडा. माझे विनोद थोडे उशिरा कळतेत. फक्त दोनच इच्छा आहेत, तुम्हाला हसू वाटलं ना हसा. 2 वर्ष झालं तुम्ही हसले नाहीत. 2 वर्ष झालं गावातल्या 2 गोष्टी बंद झाल्या, एक हसणं, दुसरा खोकला. 2 वर्षात गावाचं हसू गेलं साहेब, हसू. लोक हसले पण दिसले, हसले पण दिसले. माझ्या गावात मलाच एकानं रामराम घातला, अर्ध्या तासानं ते परत आलं, म्हणे इथंच का? म्हणलं मी इथंच आहे, तू कोण आहे? दिसले. 2 वर्षात लोक हसले नाहीत आणि खोकलले नाहीत. ज्या म्हाताऱ्याला खोकल्याच्या गोळ्या होत्या का नाही, त्यांना जाऊन भेटा, बाबा खोकला राहिला राहिला राहिला. कारण त्यांना माहिती खोकललं की 14 दिवस. त्या 14 दिवसाच्या टेन्शनपाई बरेच जण खोकलले नाहीत. 2 वर्ष झालं आपण हसलो नाही, खोकललोही नाही, पण मला वाटतं हसलं पाहिजे माणसाने. मी माणसाला, कारण माझा एक आयुष्याचा पण आहे, हसो हसाव, मत फसो मत फसाव. फसायचं नाही फसवायचं नाही, हसायचं आणि हसवायचं. कारण एक वाक्य मी इन्स्टाला एक रील टाकली होती, त्याच्यात मी असं बोललो होतो की ज्या माणसाला मनमोकळं हसता आलं आणि ज्या माणसाला धाय मोकळून रडता आलं, त्या माणसाला स्वतःचं आयुष्य व्यवस्थित जगता आलं. हे जिवंत माणसाची लक्षणं आहे. याच्यावर मी पुन्हा भाष्य करेल, याच्यावर मी पुन्हा तुम थोडं लेट वाजले, त्याच्यात काय, टाळ्या वाजणं गरजेचं आहे. 70% टाळ्या टायमिंगवर वाजल्यात, शेवटी 100% जातात बघा तुम्ही. हां, त्या वाजल्या पाहिजेत. मी हे सांगत होतो की आपण का जन्मोत्सव साजरा करतो, कशामुळं जन्मोत्सव साजरा करतो, का, कशामुळं का, हा जो वाद आहे, ही जी शिवचरित्राची खरी भूमिका आहे, ती फक्त महिन्यापुरती ठेवू नका. 15 ऑगस्ट मी सांगत होतो ड्रायव्हर झोपू नये म्हणून मी जागा होतो. माझी गाडी जसजशी पुढे जात होती, ड्रायव्हरसोबत गप्पा चालू होत्या, आता उद्या सकाळी पोहोचायचं आहे, झोप येऊ नये म्हणून हातामध्ये मोबाईल घेतला, व्हॉट्सअपला बसलो, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले होते पोरांनी, स्वातंत्र्यदिन चिरायो, स्वातंत्र्यदिन चिरायो. एका पोराचं स्टेटस माझ्या हातात आलं, माझं मन इतकं प्रसन्न झालं. त्याने ॲनिमेशनमधला तिरंगा ठेवला होता, ॲनिमेशनमधला शांत म्युझिकमध्ये तो तिरंगा फडकतोय, सारे जहां से अच्छा. 15 सेकंदापर्यंत माझ्या हातात मोबाईल होता, 16व्या सेकंदाला माझ्या हातातला मोबाईलच खाली पडला. तुम्ही म्हणाल का 15 सेकंदापर्यंत असा तिरंगा फडकत होता, 15 सेकंदानंतर तिरंग्यात ह्याचं थोबाड वरी आलं. ॲनिमेशनमधला तिरंगा होता, तिरंग्यात ह्याचं थोबाड वर आलं, थोबाड वर आल्या आल्या मोबाईल खाली पडला. मी त्याला गडबडीनं मेसेज केला, अरे म्हणलं हे काय, म्हणे मग स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणलं अशोक चक्र, ते म्हणे अशोक चक्र गेलं उडत. मी म्हणलं अशोक चक्र गेलं आणि हे भुईचक्र कायला तिरंग्यात लावलं. ऐका, तुम्हा सगळ्यांना एकच सांगतो की तिरंग्यात आपला फोटो यावा, भगव्यात आपला फोटो यावा, एवढी तुमची माझी कोणाचीच औकात नाही. आपली औकात फक्त एवढीच, तिरंग्याचा फोटो आपल्या कायम मनात असावा, ही आपली फक्त औकात आहे. म्हणून टेम्पररी नको, मी अशाच आहे. मला हे सांगायचं होतं की आपल्याला आता टेम्पररी नको, फक्त या गोष्टीमुळं जिजाऊंना पाहायचं का? तर नाही, आपल्याला जिजाऊंचं चरित्र वेगळ्या पद्धतीनं समजून घेता आलं पाहिजे. माय मावल्यांना मला सांगणं आहे की तुम्ही वेगवेगळी पारायणं करा, पण तुमच्या सगळ्यांच्या समोर एकच नतमस्तक होऊन गोष्ट विनंती करतो की तुम्ही जिजाऊ चरित्राचं आणि शिवचरित्राचं सुद्धा पारायण करा. हे तुमच्या सगळ्यांना तुमचं लहान पोरगं सांगतंय म्हणून ऐका. का? कारण आम्ही नको त्या गोष्टी ऐकतो, नको त्या गोष्टी बोलतो. तुमच्या गावात एवढं भव्य दिव्य मंदिर आहे, इथं बसल्या बसल्या सरपंच सांगलेलं की आता सप्ताह बी होणार आहे ना,
हां सप्तमी होणार आहे, दणक्यात होणार आहे. आपण नको त्या गोष्टीचं पारायण करतोय, पण करायचं त्या गोष्टीचं पारायण करत नाही आहे. तुम्ही म्हणाल सर मग काय पारायण, तिथल्या पारायणाला जा, गाथेचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा. दोन प्रश्न थोडे विषयांतर करून विचारतो. मला सांगा बरं, तुमच्यापैकी गाथेचं पारायण किती जणांनी केलं, हातवर करा बरं. गाथा नावाचा एक ग्रंथ आहे. नाही माय माऊल्या इकडं माझ्या सगळ्या आईच्या वयाच्या आहेत, सगळ्या आई आहेत माझ्या. ज्ञानेश्वरीचं महिला मंडळ 1 2 3 4 इकडं 5. आम्हाला याचं पारायण करायला फक्त 5 जणी भेटल्या. मागच्या महिन्यामध्ये एक ग्रंथ गावागावात घराघरात होता. ते गुरुवार झाले, झाले ना गुरुवार. श्याम बाला घरी निघाली, झाले ना आजी महालक्ष्मीचे वैभव, लक्ष्मीचे श्याम बाला घरी निघाली. श्याम बालेने वैभव लक्ष्मीचे व्रत आखले, व्रतासाठी आंब्याचे फाटे आणले. मार्गशीर्ष महिना झाल्याच्या नंतर आंब्याचे झाडे सगळे हुंडे झाले. मार्गशीर्ष महिना येऊ नये म्हणून ज्याचं शेत गावाच्या जवळ आहे त्याच्या शेतात आंबा आहे, ते शेतकरी प्रार्थना करते. कारण मार्गशीर्ष संपला की ह्याच्या आंब्याला फाटाच राहत नाही, जायचं तोडायचं. आणि ते जर शेतकरी म्हणा तोडू नका, नेहू द्या की देव काय कमी करताय का, देवालाच न्यायला हो की, खरं आहे का खोटं आहे. श्याम बाला घरी निघाली, ती कोळसान ती हांडान त्याच्यात ती एक कथा लई सुंदर माझ्या वाचनात गेली. हो का, मी महाराज आहे बरं, मी कीर्तनकार माणूस आहे. झी टॉकीजला माझे जवळपास 25 एपिसोड झाले. किती? हां, पण मी खरा महाराज आहे. लबाड महाराज नाही. श्याम बाला घरी निघाली. तुम्ही म्हणताल घरीच निघाली, किती वेळ झालं. श्याम बालेने वैभव लक्ष्मीचे व्रत आखले, वैभव लक्ष्मीचे अनेक दिवस पारायण केले. एके दिवशी श्यामबालेला वैभव मिळाले. वैभव मिळाल्याच्या नादात श्यामबालेला अहंकार चढला, वैभव लक्ष्मीला इसरली. सेम आहे कथा सेम. वैभव लक्ष्मीचा प्रसाद न घेता श्यामबाला पतीच्या भेटीसाठी गेली. सैनिकांनी वार्ता दिली, श्यामबाला समुद्रकिनारी गेली. प्रसाद न खाल्ल्यामुळे श्यामबालेच्या पतीची नौका समुद्रात बुडाली. आकाशाची वाणी झाली, हे श्यामबाले प्रसाद न घेतल्यामुळे असे दुष्कृत्य घडले. श्यामबाला घाबरली, बावरली, घरी आली, फळीवरचा डबा घेतला. फळीवरचा डबा घेतला, त्याच्यातला रवा काढला, गरगर गरगर शिरा हटला. वैभव लक्ष्मीला प्रसाद दिला, प्रसाद दाखवल्या दाखवलेल्या बुडालेली नौका वर निघाली. मी म्हणलं इंडियन नेव्हीला एक अर्ज करावा आणि त्यांना म्हणावं तुम्ही एकदा आपल्या बटालियनमध्ये हे पारायण करा, बुडालेल्या नौका तरी बाहेर निघतील. बरं, ह्याच्यातला खरा क्लायमॅक्स कुठे आहे माहिती का? शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनी ना बोलवावे, बरोबर आहे, 5 जणींना 5 पीस द्यावे. पीस असे द्यावे की तिनं ते तिसरीला द्यावे. दोन चार वर्षांनी आपलेच पीस आपल्याच घरी वापस यावे. आता ऐका, मी हा मजाक करत नाही, हा विनोद नाही, पण एक वाक्य ऐका. वैभव लक्ष्मीचं पारायण केल्यानं तुमच्या आयुष्यात वैभव येईल का नाही हा अविनाश भारती महाराज कन्फर्म सांगू शकत नाही. पण फक्त एकदा शिवचरित्राचं जिजाऊचं पारायण करा, घरात वैभव आल्याशिवाय राहणार नाही, हे 100% सांगतो, 100%. बरं, मी हे बोलण्याचं धाडस का करतो, कारण या व्रतवैकल्यावर तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला नाही. आणि कोणाच्या अभ्यासात असेल तर मला पाठवून द्या, उद्यापासून बोलणं बंद करेल. पण याच्यावर तुकारामांचा अभंग नाही, याच्यावर ज्ञानेश्वरांची ओवी नाही, नाथ महाराजांचा अभंग नाही. सगळ्या संतांनी जो खरा परमार्थ सांगितला आहे तो परमार्थ आम्हाला समजून घ्यायचा आहे. मी तुमच्याशी हे का रिलेट करतो आहे त्याचं कारण काय? जिजाऊंनी खरा परमार्थ केला. जिजाऊंनी का? अरे आम्ही म्हणतो घराघरात शिवाजी महाराज घडले पाहिजेत. नाही, वाक्य पुढे आहे, शिवबा जन्माला येत नसतात, शिवबा घडत असतात, घडत असतात. ऐका, थोडा वेगळा बोलणारा मी पोरगा आहे. छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीला जन्माला आले म्हणून ते छत्रपती झाले का? जिजाऊंनी नंतर त्यांच्यावर संस्कार केला म्हणून ते छत्रपती झाले?
अरे जिजाऊंनी संस्कार केला म्हणून ते छत्रपती झाले. मला खरा खरा खरी गोष्ट सांगायची, आम्ही नको त्या गोष्टी सांगतो. एका तर व्याख्यानामध्ये माझ्या आधी एक जण एका व्याख्यानात बोललो, तो दिवस पवित्र होता. त्या दिवशी निसर्गामध्ये काहीतरी वेगळंच वातावरण होतं. आजचा बी तसंच आहे थंडगार. ते लय क्लायमॅक्स आणून वक्ते बोलतोय, लय मला हसू येते. आणि अशा या पवित्र सुदिनी, अशा या मंगल दिनी, अशा या भाग्य पर्वी, भाग्य वेळी आणि अत्यंत पवित्र स्थळी माँ साहेब जिजाऊंचा जन्म झाला. कडाडून टाळ्या वाजवतात येडे लोक. आता मला काय सांगायचे ऐका, मी बोलतोय त्याच्या मागं तथ्य आहे. सांगा, 12 जानेवारीला जिजाऊ जन्माला आल्या म्हणून दिवस पवित्र होता का जिजाऊ जन्माला आल्या म्हणून दिवस पवित्र झाला? क्या बात है, जिजाऊ जन्माला आल्या म्हणून दिवस पवित्र झाला. त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं म्हणून. आता माय माऊली हो, मला जे सांगायचे, तुम्ही या शंकलेतून बाहेर पडा, या विचारसरणीतून बाहेर पडा. माँसाहेब जिजाऊ जन्माला आल्या विदर्भात, लग्न करून नांदायला आल्या मराठवाड्यात, आणि मराठवाड्यात काही दिवस राहिल्याच्या नंतर शहाजीराजेंना पुणे भागातली जहागिरी होती म्हणून माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात गेल्या. आणि पुण्यात गेल्याच्या नंतर पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवलेला होता आणि तिथे एक टोप, तिथे एक चप्पल लावून असं लिहिलं होतं, इथं जो कोणी नांगर फिरवेल त्याला शाप दिला होता. त्या शापाच्या भीतीपोटी तिथं कुणीही जमीन कसायला तयार नव्हतं, कुणीच त्या तिथं जमीन कसून नांगर फाळ घेऊन कुणीच तयार नव्हतं. आणि त्या काळामध्ये त्या शापाला उत्तर देण्यासाठी का, कारण आमच्या मनामध्ये ज्या भाकड कथा आहेत, जे भाकीत शाप आहेत, त्याला आम्ही कुठंतरी घाबरतो. आणि त्याला सगळ्यात अगोदर विरोध कुणी केला तर तो माझ्या माँसाहेब जिजाऊंनी केला. अरे जिथं गाढवाचा नांगर फिरला होता ना, त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोन्याची फाळ करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये नांगर देऊन ही महाराष्ट्राची माती विचारांनी सुपीक केली, ती माता म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब. हा विचार घ्या, हा विचार. जर त्याच काळात, त्याच काळात मला काय सांगायचं आहे का, तिथं पुण्यात गेल्या गेल्या जर जिजाऊ म्हणल्या असत्या, नको माय, नको नको नको, उगो शाप बीप लागला तर, लागला तर. कारण आपल्याकडं काही गोष्टीले डेंजर सांगितल्या जातात. प्रत्येक गावात एक मोठं लट वडाचं झाड असते, चिचचं आंब्याचं, ते गावाच्या बाहेर असते प्रत्येक गावात. इथलं मला माहीत नाही, इथं आहे का असं गावाच्या बाहेर एंट्रीला, आहे ना? आणि त्या गावातल्या त्या झाडावर असतंच काही ना काही, 100% असते. आणि ते नेमकं आमोशीला जागं होते. बघा तुम्ही, बरं ही गोष्ट कोणी असं मोठ्यानं सांगते का, हलगी लावून, आपल्या गावातलं ते झाड आहे का नाही, तिथं भूत आहे भूत, आणि आमोशीला जागं होते, या आवाजात सांगत नाहीत, त्याची बी एक ट्यून आहे, ते आपल्या गावातलं ते वडाचं झाड आहे का नाही, आहे तिथं, घे बस तुला काय माहिती, आणि ते पलीकडल्या गल्लीतलं ते हे नाही का, त्याच्या सासऱ्याला एकदा घोळीशील तर तिथं. सगळ्या गावात सेम कथा ही, सगळ्या तुमच्या इथलं मला माहीत नाही, हाय का? ही गोष्ट मोठ्यानं कोणी सांगत, ह्या हीच ट्यून असते, हीच आवाज असते. आणि पुन्हा सांगता सांगता, माझं सांगायचं काम आहे, तुझं ऐकायचं असलं ऐक बाबा, शान करणं आपलं काम आहे. आणि आमोशेच्या रात्री तिकडे जात जाऊ नको बरं, आमोशेच्या दिवशी तेलगट खात जाऊ नको बरं, हां हे ट्युनिंगमध्ये असते. नेमका आमोशा असावं, गावातलं एक सकाळी सायकलवर पॅन्डल मारून जाते, झिंग 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 करून शेतात जाते. नेमका आमोशाचा दिवस असावं, शेतात थोडे कामं पाईपलाईन इकडे तिकडे करण्याच्या नादात उशीर व्हावं, आणि ते तिकून निघाव, आणि संध्याकाळ व्हावं, आणि अंधार पडावा असा, ते लांबूनच झाड बघते आणि त्याला आठवते ते आपलं झाड आहे का नाही. ते रोजचंच झाड, ते झाडाला बघितलं की त्याला लांबून वाटते, अरे हे हात आहे, हे पाय आहे. त्या झाडावर इली असतात पुन्हा, हे जीभ हालायली, हे केस आहेत, आणि ते तिथूनच सुरू करते, राम 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 राम. तेवढ्यात पाखरं उडतात, राम 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 राम. पाखरं वा उडणारच ना कवर, जोपर्यंत ह्या पाठीपाशी येत नाही उजेडात, उजेडात आलं मेरे अंगणे मे. मला सांगायचं काय,
अशीच भाकड कथा होती. अशाच भाकड कथेतला श्राप महाराष्ट्राच्या मातीत त्या काळातल्या काही तत्कालीन लोकांनी दिला होता. पण अशा सगळ्या गोष्टींना जुगारून माँसाहेब जिजाऊंनी तो गाढवाचा नांगर बाजूला करून सोन्याचा नांगर महाराष्ट्राच्या मातीत फिरवण्याचं स्वप्न पाहिलं, ते पूर्ण केलं. म्हणून महाराष्ट्रात आजचा हा सुवर्णयोग सगळ्या महाराष्ट्रात साजरा केला जातो. म्हणून जिजाऊंची जयंती आहे. म्हणून जी अमावस्या वेगवेगळ्या कारणानं बदनाम आहे, माझ्या माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धनीती शिकवत असताना सांगितलं, शिवबा ऐका, तुम्हाला जर लढाया जिंकायच्या असतील ना तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगला दिवस कुठला आहे तर तो अमावस्येचा दिवस आहे. शिवबा म्हणतात, माँसाहेब कसं काय, ऐका, अमावस्येच्या दिवशी आकाशामध्ये चंद्र नसतो, तारे नसतात. अमावस्येच्या दिवशी काळा कुठ्ठा अंधार असतो आणि या काळ्या कुठ्ठा अंधाराचा फायदा घेऊन तुम्ही शत्रूच्या छावणीमध्ये जाऊ शकता आणि शत्रूला नेस्तनाबूत करू शकता. अर्थात अमावस्येच्या रात्रीचा फायदा कसा करून घ्यावा हा खरा सकारात्मक विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कुणी पेरला ना तो माँसाहेब जिजाऊंनी पेरला. म्हणून जिजाऊंना वंदन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर हा संस्कार केला. पण जिजाऊंचं चरित्र चार टप्प्यात सांगतोय. तिसरा टप्पा सांगितलाय. आत्ता जिजाऊ पश्चिम महाराष्ट्रात गेल्यात, जन्माला आल्या विदर्भात, नांदायला आल्या मराठवाड्यात. शिवाजी महाराजांना घेऊन गेल्या, स्वराज्याचं तोरण पहिल्यांदा बांधलं ते पुणे जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात. आणि माझ्या माँसाहेब जिजाऊंनी देह ठेवला, ती भूमी कोकणाची होती. चारही भागामध्ये माझ्या माँसाहेब जिजाऊ फिरल्या, या महाराष्ट्रात हे राज्य विस्तारित केलं. म्हणून माँसाहेब जिजाऊंना प्रत्येक क्षणी आठवणं हे गरज आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रातला डायलॉग मी सांगत होतो, तिथून आपण बाजूला आलो होतो. कुठूनही बाजूला गेलो तरी विषयावर आल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं एक वाक्य आहे, ते वाक्य मी सांगतो, अर्ध मी सांगतो, पूर्ण तुम्ही करायचं. आपल्याला ते वाक्य इतकं आवडतं ना की त्याच्या नावाचे वॉलपेपर निघाले, स्क्रीन सेवर निघाले, ते सायकलीच्या मागचे ते स्टिकर निघाले, ते ऑटोवर निघाले, बॅनर निघाले, सगळीकडे आले. ते वाक्य असं आहे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे. तुम्ही बोला नाही तर मी खाली बसतो. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे वाक्य ऐकलं की आमचं रक्त सळसळ सळसळ करतं, अंगामध्ये प्रेरणा मिळते, सगळी पोरं मदमस्त होतात, आनंद घेतात. अरे शिवाजी महाराजांच्या नावानं जे जे कार करतात, हे हिंदवी स्वराज्य भावे ही श्रींची इच्छा असं म्हटलं की मन भरून येतं. पण माझ्या दृष्टीनं, माझ्या अभ्यासानं हे वाक्य अर्धय साहेब. त्याचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर माँसाहेब जिजाऊ, हे आपापसातली भांडणं आणि आपापसातलं सांडलेलं रक्त पाहून म्हणतात ही सगळी लोकं एकत्रित यावी आणि 18 पगड जातीचं स्वराज्य महाराष्ट्राच्या मातीत उभं राहावं. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करून ते स्वराज्य इथं उभं राहावं ही इच्छा शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर. हे रयतेचं राज्य झालं पाहिजे ही मातोश्रींची इच्छा होती. आणि ती मातोश्रींची इच्छा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केली हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून जिजाऊंचं चरित्र या वेगवेगळ्या अनुषंगाने आपण समजून घेणं गरजेचं आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, मला बोलायचंय जास्त. काय केलंय जिजाऊंनी प्रत्येक क्षणी, ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक वाक्य आहे, त्या वाक्याबद्दल तर्क आहेत, वितर्क आहेत. पेरेसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना काही जण म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांना भवानीनं तलवार दिली आणि त्या तलवारीच्या कृपेनं, त्या तलवारीच्या ताकदीनं शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं. काही लोक त्याला विरोध करतात, ते म्हणतात भवानी कुठं तलवार देत असते का, आणि भवानीची तलवारीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कुठंतरी कमी होतं, असा दुसरा वाद महाराष्ट्राच्या मातीतला आहे. पण मी असं बोलतो की मला माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भवानी मातेनं दिली का, पण मला हे 100% माहिती आहे की शिवाजी महाराज लढाईला जात असताना माँसाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांच्या हातात तलवार द्यायच्या, छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या समोर नतमस्तक व्हायचे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी व्हायचे हा माँसाहेब जिजाऊंचा अधिकार आहे. हा माँसाहेब जिजाऊंची ताकद आहे. ही ताकद माँसाहेब जिजाऊंनी पेरली आहे प्रत्येक निर्णयात, प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शक. म्हणून म्हटलं जातं की आई ही जगातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा गुरु असते. आणि याची सिद्धी कुठं मिळते तर ती शिवचरित्रात मिळते. शिवचरित्रातून कशी मिळते, जिजाऊंचं वैशिष्ट्य काय, फक्त दोन गोष्टी सांगतो आणि पुढं जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, तोरणा किल्ला आपल्या स्वतःच्या राज्यकारभारात घेतला हे सगळ्यांना माहिती आहे. स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं, तोरणा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये आनंद
आनंद झाला, मावळे खुश झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज तोरणा किल्ला जिंकून पुणे भागामध्ये निघाले. आणि इतक्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असलेली कथा आहे, रांझा नावाच्या गावातल्या पाटलानं एका गरीब घरातल्या मुलीवर बलात्कार केला. मगाशी विनोद भैया बोलत असताना असं बोलून गेले की इथल्या माय माऊल्यांकडे चांगल्या दृष्टीनं पाहण्याची नजर आपल्याला या शिवचरित्रातून आणि या जयंतीच्या महोत्सवाच्या निमित्तानं मिळावी. आता मला त्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगायची आहे, ऐका. शिवाजी महाराजांनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर रांझ्याच्या पाटलाची गोष्ट आली. दोन मावळे रांझ्याच्या पाटलाच्या वाड्यात पाठवले. पाटलाच्या वाड्यात गेल्याबरोबर मावळ्यांनी सांगितलं, चला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलवलं आहे. आणि समोर मदमस्त अवस्थेतला, मद्याधुंद अवस्थेतला पाटील म्हणतो, कोण शिवाजी, कोण शिवाजी? जिजाऊ मासाहेब आणि शिवाजींनी तुम्हाला बोलवलं. कोण जिजाऊ, कोण शहाजीराजे, कोण शिवाजी? मी कुठल्या शिवाजीला ओळखत नाही, शिवाजीची माझी ओळख नाही. आम्ही आदिलशहाचे सरसेनापती आहोत, आम्ही त्यांचे वतनदार आहोत. ही सगळी भूमी आमची आहे, त्यांनी आम्हाला इमान इनाम म्हणून दिलेली आहे. आम्ही इथले रक्षक आहोत, आम्ही इथले इमानदार आहोत, इथले आम्ही इनामदार आहोत. या गोष्टीमध्ये उत्तर दिलं जातं. इतक्यामध्ये मावळ्याला राग येतो, हातामध्ये तलवार येते, मुंडकं छाटणार. इतक्यामध्ये बाजूचा मावळा म्हणतो, थांब शांत हो, अजून राजांनी आज्ञा दिली नाही. जर राजांनी आज्ञा दिली तर याचं मुंडकं उडवायला 2 मिनिटाचा सुद्धा क्षण लागणार नाही. मावळे थांबतात, परत जातात, परत जाऊन हा निरोप छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेबांसमोर दिला जातो. ही निरोप मिळताच बरोबर मासाहेब जिजाऊंची पालखी निघते, शिवाजी महाराजांची पालखी निघते, रांझा नावाच्या गावात येते. गावचं जे मुख्य स्थान आहे त्या ठिकाणी ती पालखी येऊन उतरते. मासाहेब जिजाऊ खाली उतरतात, मासाहेब जिजाऊ बसलेले असतात, शिवाजी महाराज बसलेले असतात. आणि ज्या मुलीवर बलात्कार केला आहे त्या मुलीचं प्रेत समोरच ठेवलेलं असतं. गुडघ्यावर बाप बसलेला असतो, धाय मुकळून बाप रडत असतो. बापानं सगळी हकीकत मासाहेब जिजाऊंना सांगितलेली असते. डोळ्यातून अश्रू, डोळ्यातून आग आणि डोळ्यातून राग जिजाऊ मासाहेबांच्या वाहत असतो. आणि इतक्यामध्ये मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना जवळ बोलवतात. आणि वाक्य ऐका, हा जिजाऊ चरित्रातला आणि शिवचरित्रातला धागा अत्यंत महत्त्वाचा आहे. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेला पहिला संदेश आहे, बाळ शिवबा, तुम्ही तुमच्या राज्यकारभारामध्ये 4 किल्ले कमी बांधले फरक पडणार नाही, 4 किल्ले कमी जिंकले फरक पडणार नाही. एखाद्या वेळेला या दगडाची किल्ले तुम्ही कमी बांधा, दगडाची किल्ले तुम्ही कमी जिंका, याच्यामध्ये फरक नाही. पण एक ऐका, दगडाच्या वृत्तीनं तुमच्या या महाराष्ट्राच्या मातीतल्या ज्या ज्या माय माऊल्याकडे वाईट नजरेनं कुणी बघतो ना, त्याचे डोळे अगोदर कलम करा, त्याचे हात अगोदर कलम करा. हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांवर मासाहेब जिजाऊंनी पेरलाय. हा ही जिजाऊंची शिकवण आहे, ही जिजाऊंची शिकवण आहे. मग राजाच्या पाटलाची सगळी हकीकत कळते आणि शिवाजी महाराज आज्ञा देतात. मावळे जातात फरफट करत 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 करत, राजाच्या पाटलाला तिथं आणलं जातं. पाटील उभा राहतो मदमस्त अवस्थेतला पाटील, आणि दोघांचं संवाद सुरू होतं. राज आज्ञा असं सांगते, जोपर्यंत शिक्षा, जोपर्यंत गुन्हा कबूल होत नाही तोपर्यंत शिक्षा देऊ नये. हा राजधर्म आहे. हा राजधर्म जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवला. सगळी हकीकत आपल्याला माहिती आहे, सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. कळत नकळत मदमस्त अवस्थेमध्ये तो पाटील, तो व्यक्ती तिथं कबूल करतो की हो मी केलाय बलात्कार, अरे मी इथली नामदार आहोत, आम्हाला अधिकार आहे. एखाद्या मुलीचा, एखाद्या स्त्रीचा जर आम्हाला उपभोग घ्यावा वाटला, तिच्यासोबत संभोग करावा वाटला, तर आम्ही तो बिंदास्तपणे करतो. याच्या आधी आम्ही करत आलोय, आत्तापर्यंत आम्हाला कुणी विचारलं नाही. उलट असं आम्ही केलं तर आमचा सरकार, आमचा बादशाह आम्हाला इनामी देतो, बक्षीस देतो. हे आमची परंपरा आहे. तू कोण आम्हाला विचारणारा? आणि नकळतपणे का होईना, मदमस्त अवस्थेत का होईना, त्यानं गुन्हा कबूल केला हे सिद्ध होतं. आणि मासाहेब तिकडून आज्ञा करतात, आत्ताच्या आत्ता याचे हात कलम करा, याचे पाय कलम करा, आणि याला कोठडी डांबा. हा खरा न्याय निवाडा. बलात्कार करणाऱ्यावर जर महाराष्ट्राच्या मातीत कुणी केलाय तर तो माझ्या मासाहेब जिजाऊंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. हा संस्कार आहे, हा संस्कार, हा संस्कार. दादा एक बोलू, आपण सगळे शिवभक्त आहोत. विनोद भैया बोलले म्हणून तो धागा धरून थोडस बोलतो मी. मला खरा शिवभक्त कसा अभिप्रेत आहे माहिती? जो चंद्रकोर लावतो, जो महाराजांसारखी दाढी वाढवतो तो नाही. जो इथं शिवाजी गोंदतो, इथं जगदंब गोंदतो, काही काही तर शिवभक्त गाडीला झेंडा बांधतात. बांधा, ते आपलं स्वाभिमान आहे. बारका बांधा, मोठा बी बांधा, एक बांधा, दोन साईडला दोन बांधू बांधू. मी तुमचा भाऊ म्हणून बोलतोय. बरेच जण इकडून एक झेंडा, इकडून एक झेंडा. वाजवा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ते आपल्याच रॅलीचे घोडे आहेत का इत? हा वा वा, त्यांच्यासाठी वाजवा टाळ्या, त्यांनी ऐकू नाही ऐकू. हां, काय सांगत होतो मी? व्याख्यान.
हे तर पटन आम्हाला, हे ना तर घोटाळा झाला महाराष्ट्राचा. हा झेंडे शबास दादा, इकडून एक झेंडा, इकडून एक झेंडा, आणि त्या झेंड्यावर गेंडा आणि गाडी बुई. मला कळत ना फॅशन आहे का काय. अगोदर गाडीनं आवाज केला तर गॅरेजला लावत होते, बरोबर आहे का. सायलन्सरनं जर आवाज मारला तर ती गाडी कुठं होती, गॅरेजला. आता आवाज मारावं म्हणून गॅरेजला आहे. इतका काळ बदलला साहेब. ते एका जणानं दोन झेंडे बांधले साहेब, आणि दोन झेंडे बांधून पोरग 80-90 स्पीडनं चलत होतं. स्पीडनं गेलं आणि हायवेला लागलं, पलीकडून एक कंटेनर येत होतं, कंटेनरनं उडवलं ते पोरग गेलं. आणि रात्री मग लोक म्हणाले, आपल्या शिवाजी महाराजांचा मावळा तो अपेक्षित नाही मला. दादो तुमच्या भावासारखा भाऊ आहे, ऐका. आपण गाडीवर जगदंब लिहितो, आपण गाडीवर शिवाजी महाराजांची मूर्ती लावतो, लावतो ना, लावली पाहिजे, तो आपला स्वाभिमान आहे. बरीच पोरं गाडीवर शिवाजी महाराजांचा चेहरा लावतात, प्रतिमा लावतात, जगदंब लिहितात, राजे लिहितात, मुजरा लिहितात. फक्त आम्ही राजांचे वारसदार असं लिहितात, राजे पुन्हा जन्माला या असं लिहितात. नव्हे नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा गाडीवर लिहितात. ऐका, त्या गाडीवर राजमुद्रा लिहिणं ही आपली खरी देश खरी शिवभक्ती नाही. ज्या ज्या पोरांनी शिवाजी महाराजांचं प्रतीक लावलं आहे ना, त्याचं पहिलं कर्तव्य आहे की आपली गाडी कुठल्याच मुलीला कट मारून गेली नाही पाहिजे, आणि आपली गाडी कुठल्याच चुकीच्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे. आणि मी सांगतो, एखाद्या पोरानं जर गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेली असेल, आणि ते पोराची गाडी पाहून जर एखाद्या गावातल्या किंवा एखाद्या ठिकाणच्या मायमावल्यांना जर भीती वाटत असेल, तर त्या प्रतिमेचा सगळ्यात मोठा अपमान तो पोरगा तिथं लावून करतो, हे माझं मत आहे. मला ते नकोच आहे. का? अरे परस्त्री माते समान, हे आम्हाला शिवचरित्रानं शिकवलं, शिवचरित्रानं. हां, आता दुसरी एक गोष्ट थोडंसं बोलतो मी. पेरे साहेब, हे तुम्ही व्हायरल करा अगोदर. काय झाले, काही काही जण ना काही बोलतील. ते शिवचरित्रातला एक किस्सा लई जण सांगतात की सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभी राहिली. काय? सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभी राहिली, आणि सगळ्यांना वाटलं आता महाराज काय म्हणणार. आणि इतक्यात महाराज म्हणले की अशीच आमची माता सुंदर असती, आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती. हे सगळे सांगतात. हे जेव्हा माझ्याकडे आलं ना, माझी तळपायाची मस्तकाला गेली होती. ऐका, शिवाजी महाराज असं म्हणतील, म्हणतील का? ए पोऱ्या, म्हणतील?